मी पहिल्यांदा कॅरेक्टर निगेटिव्ह शेड आहे म्हटल्यानंतर मी थोडा दसकलो, यार नको कसं निगेटिव्ह नको करायला अशा पद्धतीने. कमेंट्समध्ये तुम्ही पाहाल ना तर त्यांना माहिती आहे, त्यांचं हेच रिप्लाय बऱ्यापैकी असं आहे की विशाल दादा आम्हाला माहिती आहे तू कसं आहेस, पण तू ॲज अन ॲक्टर म्हणून काम करतोय, तो बिंदास तू काम कर, खूप भारी करतोयस. तर मानसिंग खांडेकर म्हणजे हा कोल्हापूर आणि बिझनेसमॅन अशा पद्धतीने हे कॅरेक्टर आहे. आई मायेचं कवच या मालिकेच्या सेटवरती आत्ता मी आहे आणि या मालिकेमध्ये एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेची एंट्री झालेली आहे, तो अर्थातच आपल्या सगळ्यांच्याच आवडता आहे, तो आहे द वन अँड ओनली विशाल निकम. मनापासून स्वागत आहे. आणि दोन एपिसोड्स मी पाहिलेले आहेत तुझे. पहिलं जेव्हा तुझी एंट्री झालेली होती तेव्हा असा प्रश्न होता, अरे विशाल इज पोर्ट्रेईंग द निगेटिव्ह शेड. सो ह्या प्रश्नाकडे येण्यापूर्वी म्हणजे तेच म्हणजे कशी म्हणजे निवड कशी झालेली होती आणि काय एक्झॅक्टली घडलेलं होतं? सगळ्यात आधी थँक्यू सो मच, आपण पुन्हा एकदा भेटतो आहे आणि तू माझा इंटरव्ह्यू घेतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी कोठारे विजनचं आणि कलर्स मराठीचं मनापासून थँक्यू म्हणेन, कारण त्यांनी मला या रोलसाठी लायक समजलं आणि मी ते करू शकतो असा त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. सो थँक्यू सो मच. ही प्रोसेस कशी झाली तर सी बिग बॉस झाल्यानंतर सगळ्या गोष्टी अशा झाल्या होत्या की आता काम पुढच्या गोष्टी कशा व्हायच्या, कशा गोष्टी होणार, ह्या सगळ्या गोष्टी सगळं माझं प्रयत्न चालूच होते. इंटरव्ह्यूज म्हणजे ऑडिशन्स ह्या सगळ्या गोष्टी, मीटिंग चालू होत्या फिल्म्सच्या येते. आणि त्याचवेळी मग कोठारे विजनमधून फोन आला की असं असं आहे तू करू शकशील का. तर मी पहिल्यांदा कॅरेक्टर निगेटिव्ह शेड आहे म्हटल्यानंतर मी थोडा दचकलो, यार नको कसं निगेटिव्ह नको करायला अशा पद्धतीने. पण त्यानंतर खरं कॅरेक्टरची डिटेल सगळ्या गोष्टी मी पाहिल्या की त्या कॅरेक्टरचं ग्रे शेड म्हणजे काहीतरी डिफरंट आहे, हे दिसतंय तसं नाही आहे, मानसिंग दिसतोय तसं नाही आहे मुळात. सो तुम्हाला हळूहळू समजेल की एक्झॅक्टली मानसिंग काय. तर त्यासाठी तुम्हाला आई मायेचं कवच पाहावंच लागते रात्री 10 वाजता कलर्स मराठीवरती. आणि सो ऑडिशन झालं, लुक टेस्ट झाली आणि फायनली मी करतो आहे आणि मी खूप हॅपी आहे. जेव्हा तुझी एंट्री होती तर त्यावेळेला आता तू कुठेतरी कसरती करताना दिसत होता, त्यानंतर मग पुन्हा डोले शोले दाखवणं असेल. सो हे सुद्धा एक कारण होतं का की तुला म्हणजे छान आहे आपलं असं वाटलं ते कॅरेक्टर? नाही, त्याच्या गोष्टी मला इथं आल्यानंतर समजल्या तशा गोष्टी असतील. मुळात फिटनेसने मला कायम खूप साथ दिलीच आहे, नो डाऊट. आणि तो आपल्याला कसा यूज करायचा डिपेंड त्याच्यावरती आहे की आपल्याला काय दाखवायचं आहे. सेकंड थिंग मेन कॅरेक्टर काय ह्याच्यावरती हा विचार करूनच मी इकडे आलो. ह्याच्या शेड्स त्यानंतर कशा पद्धतीने मला काम करता येईल. आणि सेकंड थिंग माझी टीम पण खूप भारी आहे मुळात इथली. सो आता काम करताना खूप मजा येते. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगायला आवडेल की मी आता पोस्ट वगैरे टाकतो आहे तर माझ्यावर जे प्रेम करणारे बिग बॉसपासून आणि त्याच्या आधीपासून जे विशालियन्स माझे आहेत किंवा सगळं अख्ख्या महाराष्ट्राचं प्रेम जे मिळतं आहे, त्यांनी मला कमेंट्समध्ये तुम्ही पाहाल ना तर त्यांना माहिती आहे, त्यांचं हेच रिप्लाय बऱ्यापैकी असं आहे की विशाल दादा आम्हाला माहिती आहे तू कसं आहेस, पण तू ॲज अन ॲक्टर म्हणून काम करतोय, तो बिंदास तू काम कर, खूप भारी करतोयस. सो हे खूप मला मोटिवेट करते, खूप पॉझिटिव्हिटी देते. सो आय एम हॅपी मी जे करतो त्यासाठी. कसल्याही परिस्थितीत ही आई हरलीच पाहिजे. भार्गवी, त्याच्यानंतर वरद, अशा सगळ्या मंडळींसोबत तू स्क्रीन शेअर करतोयस, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता तो पहिला दिवस? मी काय म्हणतो, खरंच मी खूप लकी आहे की अशा चांगल्या कलाकारांबरोबर, खूप मोठ्या कलाकारांबरोबर मला काम करायला मिळते एवढ्या लवकर. सो आणि मोठे कलाकार आपण कधी म्हणतो की ते माणूस म्हणून कसे असतात ते आपल्याला त्यावेळीच आपण ते म्हणतो त्या पद्धतीने. आणि त्यानंतर पहिल्या दिवशी मला ते जाणवलं की खरंच काही कोणाला मला पुढे जाऊन जर का बनायचं असेल तर त्यांच्यासारखी एक पर्सनॅलिटी बनायला हवी. की किती मोठी झाली तरी कशा पद्धतीने, मी पहिलाच दिवस आलो आहे तर मला कशा पद्धतीने सांभाळून घेतलं संपूर्ण टीमने. सो खूप एक चांगली फॅमिली झाली आहे, खूप भारी आहे सगळे इथले कलाकार. आणि इवन आमची टेक्निकल आणि सगळी टीम, डायरेक्शन टीम, क्रिएटिव्ह टीम म्हणा, एव्हरीथिंग, म्हणजे स्पॉट दादापासून सगळे सगळ्यांकडून खूप प्रेम मिळते मला मुळात, कारण या कोठारे विजनबरोबर मी आधी काम केलेलं आहे त्यामुळे सगळी लोकं खूप ओळखीचीच आहेत पहिल्यापासून. आणि मजा येते, खूप सांभाळून घेतात मला काही गोष्टींसाठी आणि छान चालू आहे सगळं. मानसिंगसाठी तुला विशेष मेहनत काय काय घ्यावी लागलेली होती? विशेष मेहनत म्हणजे मला भाषेवरती मला कमांड, जे आपण एक प्रमाण भाषा दाखवतो आहे किंवा प्रमाण प्लस लाईक थोडं कोल्हापुरी, कारण मानसिंग खांडेकर म्हणजे हा कोल्हापूर आणि बिझनेसमॅन अशा पद्धतीने हे कॅरेक्टर आहे. सो भाषा आणि सेकंड थिंग
निगेटिव्ह शेड त्याचं जे कॅरेक्टर आहे ते मी आतापर्यंत असं कधी पकडलं नव्हतं. सो त्याच्यावरती काम करायला आमचे जे डायरेक्टर आहेत अजित कुमार सर, आमची क्रिएटिव्ह टीम, आमची आपले चॅनलची सगळी लोकं आणि आपले पराग सर रायटर, मी या सगळ्यांची खूप हेल्प होते. खूप छान पद्धतीने आम्ही त्याचे ते रंगवतो आहे खरं तर, मुळात हळूहळू रंगत चालले आहेत गोष्टी. अहो विकली गेली तुमची मुलगी, अहो सौदा झालाय तिचा मीनाक्षीची. तुझा आवडता खलनायक कोण आहे किंवा या म्हणजे कॅरेक्टर पोर्ट्रे करण्याआधी असं कोणाला तरी समोर ठेवलेलं होतं का की बाबा हो बाबा आपल्याला सुद्धा जर आपण खलनायक जर आपण पोर्ट्रे केला पुढे मागे तर थोडंसं ह्यांच्या जवळपास जाणार आपण करू शकतो किंवा बनवू शकतो? खरं तर मी खूप सारे असे मी पाहतो, म्हणजे ॲज अन ॲक्टर म्हणून बरेच आपले खलनायक आहेत किंवा नायक आहेत, पण मानसिंगसाठी मी कोणाचं बघून अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न नाही केला. एक मानसिंग काय असू शकतो त्याची त्याची सिच्युएशन पाहिली मी, आणि एखाद्याचा रिव्हेंज घ्यायचा आहे किंवा काय गोष्टी बदला घ्यायचा असेल तर ते काय लेवलचं असेल हळूहळू तुम्हाला समजतील काय गोष्टी आहेत त्या. अर्थातच आता कॅरेक्टरसुद्धा प्रत्येकालाच आवडायला लागलेलं आहे आपलंसं वाटते, भलेही तो खलनायक असेल पण विशाल निकम ही व्यक्ती जी आहे ही प्रत्येकाचं एक मनामध्ये एक वेगळं स्थान केलेलं आहे. आणि तुला या मानसिंगसाठी एखादी अशी फीडबॅक जी मिळालेली आहे जी तुला आत्तापर्यंत भावलेली आहे? मला मी म्हणेन की प्रत्येक फीडबॅक तुम्ही माझा सोशल चेक कराल, इंस्टाग्राम किंवा फेसबुक त्याच्याखाली कमेंट्स वाचाल ना, सो माझ्यावर खूप प्रेम केलं. मी खूप नशीबवान आहे, मी कायम माझ्या बिग बॉसनंतर इंटरव्ह्यूमध्ये बोलत आलो की खूप प्रेम मिळालं मला. सो माझ्यावर प्रेम करणारे सगळे विशाल यांस आणि माझे सगळी लोकं आहेत ना, हे माझ्या कॅरेक्टरला मला ओळखतात. ते मला सरळ सरळ लिहिले याच्यामध्ये की विशाल दादा आम्हाला माहिती आहे तू कसा आहेस, तू माणूस म्हणून काय आहेस, म्हणजे आईच्या किती जवळ आहे पण आईच्या विरोधात मला लढावं लागते. सो ॲज अ ॲक्टर म्हणून तू खूप भारी काम करतोयस आणि हे छान दिसते आणि खूप भारी दिसतोय. बऱ्याच जणांचं हे पण रिप्लाय येत आहेत की लुक वाईज पण खूप छान दिसतोय. सो मी रोज कमेंट्स वाचतो आणि स्वतःला मोटिवेट करतो. सो एक कमेंट मला सांगता येणार नाही, खूप साऱ्या कमेंट्स आहेत, सगळ्याच कमेंट्स आहेत. आणि इवन एखादी निगेटिव्ह काय काय लोकांचं आहे की निगेटिव्ह शेड कशाला करतोय असंही काय काय जणांचं येत आहे, म्हणजे त्यांना माझ्याबद्दल काहीतरी वाटते. सो प्रत्येक कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे. बिग बॉसच्या कंटेस्टंट्सपैकी तुझ्या स्पर्धकांपैकी कोणी काही कमेंट दिली का? हो माझा भाऊ ओनली ही दोस्ती तुटायची नाही, माझा विकास पाटील भावा, मी त्याच्याबरोबर आमचं बोलणंही झालं आणि इवन त्याने पोस्ट पण केली होती, स्टोरी टाकली होती की भावा भारी करतोयस आणि कडक दिसतोय छान काम करतोयस असं तसं, त्याचा कायम सपोर्ट आहेच मला. आणि इवन या सगळ्यांचे फोन कॉल येत आहेत पण आहेच, मग सगळ्यांच्या शुभेच्छा येत आहेत मला. तुला शुभेच्छा देतो, छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि तुझ्या या कॅरेक्टरला असंच एक छान यश मिळू दे. तुझ्या आगामी वाटचालीसाठी सुद्धा मी मनापासून सदिच्छा व्यक्त करतो. अल्ट्रा मराठी आणि मराठी बस सोबत तू बातचीत केलीस त्यासाठी मनापासून धन्यवाद. या सुहानीची केस फक्त महत्वाची नाही आहे माझ्यासाठी, खूप महत्वाची. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.